सोशल मीडियाच्या जगात आजची पिढी एवढी अडकली आहे की त्यांना भोंडला म्हणजे काय असतो हे अनेकांना माहितीच नसतं. भावी पिढीला आपली ही परंपरा माहिती व्हावी यासाठी अनाथ मुलींसाठी औरंगाबादच्या सामाजिक संस्थांनी खास पारंपरिक खेळ आयोजित केला होता. औरंगाबादच्या भगवान बाबा अनाथाश्रमातल्या मुलींच्या चेहऱ्यावर असा आनंद ओसंडून वाहतोय. या मुलींनी पारंपरिक भोंडला खेळाचा आनंद लुटला. हस्त नक्षत्राचं प्रतीक असलेल्या हत्तीची प्रतिमा मधुमत ठेवून तिच्या भोवती मुली फेर धरतात. ऐलमा पैलमा गणेश देवा, शिवाजी आमचा राणा, एक लिंबू झेलूबाई एक लिंबू झेलू आणि अक्कन माती चिक्कन माती यासारख्या पारंपरिक गीतांवर मुलींची पावलं थिरकली. काळाच्या ह्याच्यामध्ये हा सगळा जो महोत्सव होता, जो सण, तो मागे पडला आणि आपल्या संस्कृतीची आठवण लोकांना करून द्यायची आणि ही पारंपरिक गीतं जपली जावी ह्या उद्देशाने ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. विशेष म्हणजे आपण ह्या 100 अनाथ मुलींसोबत हा भोंडला सादर केला. भोंडल्यामध्ये गाणी आणि खेळ झाल्यानंतर डब्यातील खाऊ ओळखण्याचा मजेशीर खेळ असतो. डबा हलवून डब्यात काय आहे हे ओळखायचं आणि खाऊ मिळवायचा. भोंडल्याला काही ठिकाणी हातगा भुलाबाई असंही म्हटलं जातं. मराठवाड्यात याची ओळख भुलाबाई अशीच आहे. जे सण आपण विसरलो होतो, भुलाबाई सारख्या सण असो, बोंडला असो किंवा हातगा असो, हे सण आपण कुठेतरी विसरलो होतो आणि आमची संकल्पना एवढीच होती की मुलींना काहीतरी आनंद घेता यावा आणि या सणांची देखील माहिती त्यांना कळावी म्हणून हा आज कार्यक्रम सेवा फाउंडेशनकडून घेतला. या सगळ्यात मुलींचा आनंद तर पाहण्यासारखा होता. त्यांनीही या खेळाची मजा आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवली आहे. असं बाहेरचं कुणी येऊन जर कार्यक्रम घेत आहे तर मुली खूप एन्जॉय करतात. घरापासून लांब आहे असं त्यांना काही वाटत नाही आणि घरा आपल्या घरचेच मेंबर आहे आणि ते आपल्यासोबत एन्जॉय करताय असं येतं. सगळ्यांना असं खेळताना आता वाटतंय सगळ्यांना आणि सगळ्या मनापासून त्याचा आनंद घेतात. मला खूप एन्जॉय करू वाटतंय आणि मी खूप आनंदी आहे की आज आम्हाला कुणीतरी इथे येऊन असं शिकवताय आणि ते आमच्यासोबत ते पण आम्ही आमच्यासोबत ते बघताय. आम्ही खेळतोय आणि आमच्या मुली खूप एन्जॉय करताय. आम्हाला खूप छान वाटतंय. लोप पावत चाललेले आपले पारंपरिक खेळ प्रथा जपल्या गेल्या पाहिजेत आणि त्यासाठी आपणही खारीचा वाटा उचलला पाहिजे हेच या खेळाच्या माध्यमातून दिसतंय. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.